नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। वैजापूर जिल्हा औरंगाबाद तहसील कार्यालय समोर बोगस पीक विमा कंपनी व हलगर्जीपणा करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आज रोजी 71 दिवस पूर्ण झाले तरी देखील वरिष्ठ अधिकारी व प्रशासन याकडे लक्ष केंद्रित का करत नाही। नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी शेरुभाई मोमीन येवला। वैजापूर तालुक्यातील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या हिताचे व हक्कासाठी बोगस भ्रष्टाचारी पीक विमा कंपनी व प्रशासनाच्या विरोधात शेतकरी शेतमजूर बांधवांना जोपर्यंत न्याय मिळत नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भ्रष्ट पीक विमा कंपनीला हात बळ देऊन पाठीशी घालून शेतकरी बांधवांवर अन्यायकारक धोरणाविरोधात चालवलेले बेजबाबदारीपणे भूमिका ही पूर्णपणे अन्यायकारक असल्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जोपर्यंत पीक विमा कंपनी अनामत रक्कम देत नाही तोपर्यंत गेल्या 71 दिवसापासून चालू असलेले साखळी उपोषण व धरणे आंदोलन हे कोणत्याही स्थितीमध्ये थांबणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बोगस पीक विमा कंपन्यांवर तात्काळपणे गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश जाहीर केलेले आहेत। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी वरिष्ठ अधिकारी व महसूल विभाग देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत। तालुका व जिल्हा कृषी अधिकारी देखील सुद्धा शेतकरी विरोधात धोरणाचे असल्याने म्हणूनच या उपोषणाला 71 दिवस पूर्ण झाले आहेत। म्हणून आज 6 डिसेंबर रोजी कव्वाली व भीमगीत गायन व भजनी मंडळ कवी नजमी सर शाहीर अशोकराव बागुल यांचा देखील मंडपामध्ये कार्यक्रम करण्यात आला। शेतकरी विरोधी धोरणाची परिस्थिती डोळ्यासमोर आली असता सर्व शेतकरी शेतमजुरांना ही परिस्थिती पाहू लागली आहे। आज रोजी 71 दिवस पूर्ण झाले म्हणून आज भव्य व धरणे आंदोलनाने या सरकारचे पीक विमा कंपनी व प्रशासनाच्या भ्रष्टाचारी वर्गाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जिल्हाधिकारी व महसूल विभाग शेतकरी विभाग पीक विमा कंपन्या यांना पाठीशी घालून त्यांना खत पाणी घालण्याचे काम करत आहे। संपूर्णपणे शेतकरी विरोधी धोरणाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंगीकृत केलेली आहे। गेल्या 71 दिवसापासून होणारा घोर अन्याय त्वरित थांबवावा यासाठी गीत गायन करीत ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच औरंगाबाद जिल्हा स्वाभिमानी शेतकरी शेतमजूर बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी सेना महाराष्ट्र यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान पठाण व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉक्टर शेरुभाई सारिकभाई मोमीन वाजेदभाई अय्यूबभाई जहागीरदार अक्रम खान मोजमभाई शेख निवृत्तीबाबा सोनवणे दत्तात्रय चंदू पाटील अवधूत गिरीजी महाराज रंगनाथ पेरकर राहुल भाऊराव दुकळे प्रभाकर हजारे अण्णासाहेब पाटील गंगाधर त्रिभुवन शाहीर अशोक बागुल राजेंद्र गौतम पगारे संजय राजाराम पगारे मकसूद बाबा शेख अरुण गायकवाड शोभाताई आडाव ज्योती हंगे धने मॅडम संजय निक्कम तौफिक तुराबभाई शेख आबासाहेब जेजूरकर मोहसिन शेख अतुलभाई वडजी वसीम पठाण शेख हकीमभाई मोमीन सरपंच वडजी कनकरगभाई वडजी संताराम हजारे संतोष गायकवाड बाळासाहेब हजारे रमजान शेख भाऊसाहेब भागवत बाळासाहेब पठाडे नामदेव पठाडे कैलास पठाडे गायक विधाता अहिरे सुनील अहिरे महेंद्र पगारे मोबिन खान मुलतानी इकबाल अन्सारी अशरफ मोमीन हुसेन अन्सारी गफ्फार कुरेशी हाजी कलीमभाई कुरेशी अब्दुल कदीरभाई कुरेशी भाऊसाहेब भागवत मोतीराम शिरसाट जनार्दन भागवत रघुनाथ सोनवणे सोमीनाथ पठाडे करुसना शिरसाट फारूक शहा निसार शहा हुसेन हाजीबाबा कुरेशी मोबिन शेख आदींसह कार्यकर्ते व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आदींनी परिश्रम घेतले आहे। त्या संदर्भात केंद्र सरकारने व राज्य सरकारने कोविड-19 साठी लसीकरणाची पर्याय व्यवस्था काढलेली आहे। मित्रांनो, त्याबद्दल काही लोक अपशब्द अफवा पसरवतात आहे, त्या अफवाला बळी न पडता सर्वांनी जबाबदारीनी दोन्ही डोस लावून घ्यावे हे आपला हक्क आहे। आपण भारतीय आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी काळजी घ्यावी। आपली जीवाची काळजी देशाला आहे, सर्वांना आहे, त्यासाठी सर्वांनी दोन डोस लावून घ्यावा ही सर्वांची नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी जनजागृती करण्यासाठी आलेलो आहे। माझी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे की मी या ठिकाणी सर्व गावांमध्ये माझ्याकडे 8 गावांची लिस्ट आहे,
तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब यांच्या साक्षीने मी या ठिकाणी आपल्या गावामध्ये सकाळ संध्याकाळ जाऊन कोरोनाची ही जी लस आहे ती सर्व नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करत आहोत. मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की आजच्या लोकमतच्या प्रथम पानावरची जी बातमी आहे मी सोबत आणलेली आहे. साहेब या ठिकाणी जशा पद्धतीने कोरोनाचा विषाणू भारतामध्ये दाखल झाला होता आपण सर्व काय म्हणतो चीनमध्ये आहे पण तो आपल्या भारतामध्ये येणार आहे. परंतु आज पाहता आपल्याला 2 वर्ष झाली आपण घरामध्ये कैद आहे. आता थोडे दिवस झाले आपण बाहेर निघालेलो पण आपण काळजी घेत नाही. हे बघा तुमच्यासाठी या ठिकाणी सांगतो लोकमतच्या पहिल्या पानाची ही बातमी आहे की ओमिक्रॉनचे संकट गरज आता पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आढळले 7 बाधित. जयपूरमध्ये 9 जणांचा दिल्ली जगाला लागत देशात एकूण रुग्णसंख्या 21 वर गेलेली आहे. ही संख्या जी आहे ब्रिटनमध्ये 5 पटीने वाढत आहे. म्हणून आपल्या सर्व नागरिकांना मी या ठिकाणी नायब तहसीलदार साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आपण ज्याही ठिकाणी लस दिली जात आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन ही लस घ्यावी अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. आणि आमच्या कलाकारांनी आपल्या या तहसीलमध्ये जे लोककलेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवलेली आहे मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि साहेब या ठिकाणी मोलाची वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि लसीकरण मोहीम यापुढे आम्ही चालू ठेवणार आहे. धन्यवाद साहेब. आम्हाला माहिती दर्शन केली असे आपल्या सर्वांचे नाते एवढा तालुका आपल्या वैजापूर तालुक्याची मुरुड मैदानी रोड शिवशाहीर अशोक बाबूल आणि त्यांची सर्व टीम महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे अंकुशराव टोपेंचे चिरंजीव यांनी सांगितल्याप्रमाणे गल्लीपासून तर मोहल्ल्यापर्यंत ज्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनाच्या संकटाला गाठ देण्यासाठी ज्या पद्धतीने या लसीकरणाचा मोहीम या लसीकरणाचा सप्ताह कोविशिल्डच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमधील सर्व गाव खेड्यांच्या गावाच्या पातळीमध्ये छोट्या छोट्या गावापासून मोठ्या मोठ्या गावापर्यंत ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा कृती आराखडा जाहीर करण्यात आला सर्व अधिकारी वर्गाने ज्या पद्धतीने सर्वांना एकाच लाईनमध्ये सर्व समान कायद्याप्रमाणे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी लसीकरणाची जनजागृती या उभ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दिली त्याबद्दल राष्ट्रीय भाषा जनविरोधी जनशक्ती यांच्या वतीने सतशात्रीवार आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. परंतु ज्या ज्या गावांमध्ये लसीकरणाच्या ठिकाणी वसिलेबाजी होत आहे ती वसिलेबाजी होती कामाने कारण वाड्या वस्त्यावर असलेला शेतकरी कामामध्ये व्यस्त आहे. परंतु त्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा तुमची ही लसीकरणाची जबाबदारी केली पाहिजे. आणि म्हणून ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतोय शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे. सुखी असेल शेतकरी तर समाधानी राहील जनता. आणि शेतकऱ्यांच्या हितार्थासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असल्याने त्यांचे काम चालू आहे. परंतु त्यांच्या वाड्या वस्त्यावर देखील जाऊन सुद्धा लसीकरणाची जनजागृती झाली पाहिजे. शहरापुरता लसीकरण मर्यादित राहायला पाहिजे नाही त्या ठिकाणी सुद्धा जनजागृती झाली पाहिजे. शेतकरी शेतमजुराच्या विविध अडीअडचणी विविध भागांमध्ये सुद्धा लसीकरणाची जबाबदारी केली पाहिजे आणि तिथे वसिलेबाजी झाली पाहिजे नाही. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये वसिलेबाजी खूप जोरात चालू आहे. माझे आव्हान आहे शेतकरी शेतमजुरांच्या हितार्थासाठी सुद्धा देखील या महाराष्ट्र शासनाने पाऊल टाकलेले आहे. आणि म्हणून कोविशिल्डच्या लसीकरण सप्ताहाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्य मंत्री आमचे लोकप्रिय राजेश भैया अंकुशरावजी टोपे साहेब घनसावंगी मतदारसंघाचे परवाच्या दिवशी लासलगावला आलेले होते. येवल्याला त्यांनी मीटिंग घेतली. परंतु कोविशिल्डच्या लसीकरण सप्ताहामध्ये सर्वांना सोबत घेऊन जनजागृती करावी. या उभ्या महाराष्ट्रातल्या पूर्वगामी महाराष्ट्राचा सर्व एक नागरिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि 100% नाही 1001% लसीकरणाचा सप्ताह सक्षम झाला अशी मी छत्रपती शिवरायांच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.